आजही 24 तास एक पाऊल पुढे। शासकीय अधिकारी आणि मोठ्या उद्योगपतींकडे राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यांकडून खंडणीची मागणी केली जात असल्याच्या अनेक तक्रारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला प्राप्त झालेल्या आहेत। खुद्द एसीबीचे महासंचालक राज खिल्लानी यांनी हा खळबळजनक खुलासा केलेला आहे। ही मॉर्निंग न्यूजची अत्यंत महत्वाची बातमी। राजकीय कार्यकर्ते खंडणी मागतात असे अनेक आरोप आलेले आहेत, अशा अनेक तक्रारी आलेल्या आहेत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे। मात्र ते लोकसेवक नसल्यानं त्यांच्यावर कारवाई करता येत नाही आणि त्यांची मोठी लिंक असल्याचा दावा खिल्लानी यांनी केलेला आहे। सरकारी कार्यालयातील दलाल आणि विभागातील मनुष्यबळाची कमतरता यामुळे काम करण्यात अडचणी येत असल्याची खंतही त्यांनी व्यक्त केलेली आहे। तसंच सार्वजनिक बांधकाम मंत्री छगन भुजबळ आणि जलसंपदा मंत्री सुनील तटकरे यांची लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या माध्यमातून गुप्त चौकशी सुरू असल्याची माहितीही लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या महासंचालकांनी दिलेली आहे। भाजप नेते किरीट सोमय्या यांनी भुजबळ आणि तटकरेंवर भ्रष्टाचाराचे आरोप केलेले आहेत। शंभर कोटीपेक्षा जास्त हजारो कोटीचे रुपयाचे त्यांना गुंतवणूक करायची आहे, अशा लोकांकडे जाऊन ते पैसे मागतात। शेवटी ते कंटाळून आमच्याकडे येतात, पण आम्ही सुद्धा काय करू शकत नाही, कारण की तो राजकीय पक्षाचा जो सदस्य आहे किंवा कार्यकर्ता आहे तो पब्लिक सर्वंट होत नाही, म्हणून कायद्याच्या दृष्टिकोनातून आमचे हात बांधलेले आहेत। खूप मोठी ही घडामोड आहे, ही खूप मोठी बातमी आहे। आपण थेट जाऊया आमचे प्रतिनिधी मुकुल कुलकर्णी यांच्याकडे आणि त्यांच्याकडून अधिक माहिती घेऊया। मुकुल, महासंचालकांनी स्वतः असं म्हटलेलं आहे, हा खळबळजनक खुलासा केलेला आहे की राज्यकर्तेच खंडणी मागतात, काय सांगाल या सगळ्याविषयी? सुवर्णा, आजपर्यंत या विषयाची फक्त दबक्या आवाजामध्ये चर्चा होत होती। शासकीय अधिकारी असतील किंवा उद्योगपती असतील हे खासगीमध्ये आपल्या संपर्कात असायचे आणि ते सांगत असायचे की अशा अशा प्रकारे आमच्याकडनं पैशांची मागणी होते, परंतु या गोष्टीला दुजोरा नव्हता आणि हे जे उद्योगपती आहेत किंवा अधिकारी आहेत हे पुढे येऊन काही बोलत नाहीत किंवा पोलिसांमध्ये तक्रार करत नाहीत, परंतु वारंवार अशा घटना संपूर्ण राज्यभर, नाशिक नाही, नागपूर नाही, तर संपूर्ण राज्यभर अशा घटना घडायला लागल्या आणि त्यानंतर कुठेतरी एक अधिकारी किंवा एक उद्योगपती, एक एक डॉक्टर असे लोक पुढे यायला लागलेले आहेत आणि त्यांनी जो मार्ग अवलंबला आहे तो लाचलुचपत प्रतिबंधक विभाग यांच्याकडे जात आहेत आणि त्यांच्या माध्यमातून या जे राज्यकर्ते आहेत किंवा जे राजकीय कार्यकर्ते आहेत त्यांच्यावर काहीतरी कारवाई करावी अशी तक्रार केली जाते। परंतु अँटी करप्शन ब्युरोची हतबलता दिसून येते, कारण की कुठल्याच प्रकारची कारवाई त्यांना करता येत नाहीये। कारण एवढंच आहे की हे लोकसेवक नाही आहेत किंवा ते पब्लिक सर्वंट नाही आहेत। मध्यंतरी मुंबईमध्ये एका नगरसेवकाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या वतीनं कारवाई करण्यात आली, परंतु तो नगरसेवक होता। परंतु हे जे आहेत हे राजकीय पक्षांचे केवळ सदस्य आहेत किंवा छोटे मोठे कार्यकर्ते आहेत। महासंचालकांचा दावा बोलताना त्यांनी असे सांगितले आहे की या कार्यकर्त्यांची लिंक मोठी आहे, म्हणजे कुठली लिंक त्यांना म्हणायची आहे हे त्यांनी स्पष्ट जरी केलं नसलं, एक अधिकारी असल्यामुळे त्यांना जास्त वाच्यता जरी करता येत नसली तरी मोठे राजकीय नेते पण याच्यामध्ये काही सहभागी आहेत का, हा प्रमुख मुद्दा आहे। त्याचबरोबर विविध कार्यालयांमध्ये जे एजंटगिरी चालू आहे त्या एजंटमुळे पण लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला अधिकाऱ्यांविरोधात कारवाई करण्यात मोठ्या अडचणी येत आहेत। नक्की मुकुल, एका बाजूला महासंचालक असं म्हणता सुद्धा आहे, त्यांनी हा खुलासा केलेला आहे, दुसऱ्या बाजूला आपली हतबलता पण ते व्यक्त करतात की आम्ही काही कारवाई करू शकत नाही। आतापर्यंत दबक्या आवाजात चर्चा होत होती, आता यापुढे उघड उघड चर्चा होतीये असे खुलासे होत आहेत, तरीही काही करता येत नाहीये किंवा करता येणार नाहीये? त्यांनी शासनाकडे प्रस्ताव मागे पाठवलेला आहे की अशा लोकांवर कारवाई करावी, परंतु शासनाकडनं पण त्यांनी स्वतः मुख्यमंत्री, गृहमंत्री यांचं कौतुक केलेलं आहे। त्यांचा पाठपुरावा असतो की अधिकाधिक भ्रष्टाचारमुक्त कारभार झाला पाहिजे अशी गृहमंत्री आणि मुख्यमंत्री यांची मागणी असते, परंतु त्याच पक्षांचे जे कार्यकर्ते आहेत त्यांच्या माध्यमातून अशा प्रकारची खंडणी वसूल केली जाते हे पण त्यांनी बोलून दाखवलेलं आहे। त्यामुळे वरच्या बाजूला जरी साफ चित्र दिसत असलं तरी खाली तळागाळामध्ये अत्यंत लाजीरवाणी अशी ही गोष्ट दिसून येते। कायद्याच्या पुढे जरी अडचणी येत आहेत, कायदा अशी परमिशन देत नाही असं त्यांचं म्हणणं आहे। नक्की मुकुल, वेळ कमी आहे, फक्त आम्हाला सांगाल, भुजबळ तटकरेंची सुद्धा गुप्त चौकशी सुरू असल्याचं ते बोलता बोलता म्हणालेत, काय नेमकं याविषयी ते बोलले?
आजपर्यंत किरीट सोमय्या यांच्या माध्यमातून केवळ आरोप केले जात होते आणि अँटी करप्शन ब्युरोकडून कुठल्याही प्रकारचा खुलासा येत नव्हता. काल पहिल्यांदाच अँटी करप्शन ब्युरोच्या माध्यमातून अधिकृतपणे सांगण्यात आलेलं आहे की सार्वजनिक बांधकाम मंत्री छगन भुजबळ आणि तटकरे यांची गुप्तपणे चौकशी चालू आहे. चौकशी गुप्त असल्यामुळे नेमकी कुठल्या प्रकारची चौकशी आहे हे त्यांनी सांगितलेले नाहीये, परंतु काल पहिल्यांदाच या गोष्टीला दुजोरा मिळालेला आहे की भुजबळ आणि तटकरे यांची चौकशी आता सुरू झालेली आहे. नक्की धन्यवाद मुकुल आपण ही माहिती दिल्याबद्दल. एसीबीचे महासंचालक झैद खिल्लानी यांनी खळबळजनक खुलासा केला. एका बाजूला आपली हतबलता सुद्धा व्यक्त केलेली आहे, पण त्याच वेळेला गुप्तपणे भुजबळ आणि तटकरेंची चौकशी सुरू असल्याचं सुद्धा ते बोलून गेलेले आहेत. झी 24 तास एक पाऊल पुढे.